नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुम्ही नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण त्या जाहिरातीबद्दलची माहिती पाहणार आहोत त्या मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मऊ या ठिकाणी जी भरती निघालेली आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा तुम्ही जर आमच्या चॅनल प्रथम आले असाल तर आमच्या सबस्क्राईब करा आणि बेल बेलबटनला क्लिक करा जेणेकरून मी नोकरी नोकरीविषयक माझा व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल सुरू करूया जाहिरातीबद्दलची माहिती आता या मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मऊ यामध्ये एकूण नऊ प्रकारच्या पदांची भरती निघालेली आहे तर पहा पहिली जी पोस्ट आहे त्या स्टेनोग्राफरची याच्यात दोन जागा आहेत न दुसरी पोस्ट आहे लोअर डिव्हिजन क्लर्क याच्यात चौदा जागा आहेत तिसरी पोस्ट आहे लॅब असिस्टंट याच्यात दोन जागा आहेत चौथी पोस्ट आहे लॅब अटेंडंट मल्टीटास्किंग स्टाफ याच्यात दोन जागा आहेत पाच नंबरची पोस्ट आहे ड्रग्समॅन कॉम्प्युटर ऑपरेटर याची एक जागा आहे नंतर आहे सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर याची एक जागा आहे नंतर आहे कुक कुकच्या जागाच्या सात आहे नंतर आहे सफाईवाला याच्या जागा आहे सहा नंतर आहे फटिंग मॅन याच्या जागा दोन अशा प्रकारे टोटल जागा त्या सदोतीस जागेची भरती होणार आहे तुम्ही तुमच्या कार्डची जागा किती आहे तुम्ही यामध्ये पाहू शकता तुम्या तर याची पात्रता बा काय मागितली आहे तर पहिली पोस्ट स्टेनोग्राफर ग्रेट टूची स्टेनोग्राफरला बारावी पास आणि स्टेनो मागितलं आहे एटी वर्ड पर मिनिट्ससाठी आणि फिफ्टी मिनिट्स इंग्लिश अँड सिक्स्टी फाईव्ह मिनिट्स हिंदी ऑन कॉम्प्युटर नंतरची पोस्ट आहे स्टेनो लोअर डिव्हिजन क्लर्क याला बारावी पास मागितलेला आहे आणि थर्टी फाईव्ह वर्ड पर मिनिट्स इंग्लिश मागितलेली आहे ऑन कॉम्प्युटर स्पीड आणि थर्टी वर्ड पर मिनिट्स इन हिंदी ऑन कॉम्प्युटर म्हणजे याला बारावी पास मागितलेलं आहे आणि कम्प्युटर स्पीड मागितली आहे तुमची थर्टी फाईव्ह इंग्लिश किंवा थर्टी हिंदी नंतरची पोस्ट आहे तीन नंबरची लॅबोरेटरी ती असिस्टंट याला मागितली आहे हायर सेकंडरी सर्टिफिकेशन विथ फिजिक्स आणि केमिस्ट म्हणजे तुम्हाला बारावी सायन्स मागे म्हणजे बारावी पास मागितलेला आहे पण फिजिक्स आणि केमिस्ट या विषयासोबत केमिस्ट्री तर आणि मागितल्या इन लॅब वर्कचं जर असेल असेल तुम्हाला अनुभव तर तुम्हाला यामध्ये प्राधान्य मिळेल तर नंतरची पोस्ट आहे लॅब अटेंडंट याला दहावी पास मागितलेला आहे आणि एका वर्षाचा अनुभव मागितला आहे लॅब अटेंडंटचा तर असेल तर तुम्हाला यामध्ये प्राधान्य मिळेल अनुभवाची गरज नाही तर असेल तर तुम्हाला प्राधान्य मिळेल नंतरची पोस्ट आहे टॉक्समन कॉम्प्युटर ऑपरेटर याला दहावी पास मागितलेला आहे आणि डिप्लोमा इन कॉम्प्युटर अप्लिकेशन नंतरची पोस्ट आहे सिव्हिलियन मोटर ड्रायवर याला दहावी पास मागितलेला आहे आणि सिव्हिलियन मोटर ड्रायवर लायसन हेवी अँड टू टू इयर एक्सपिरियन्स ऑफ डुरिंग सच मग तुम्हाला हेवी लायसन्स मागितलेला आहे आणि दोन वर्षाचा अनुभव पण मागितलेला आहे यामध्ये दहावी पास आणि हेवी लायसन आणि दोन वर्षाचा अनुभव नंतरची पोस्ट आहे कुक कुकसाठी दहावी पास मागितलेला आहे आणि तुम्हाला इंडियन कुकिंगचं नॉलेज असणे गरजेचं आहे नंतरची पोस्ट आहे सफाईवाला याला पण दहावी पास मागितलेला आहे आणि जर तुम्हाला सफाई सफाईवालाचा अनुभव जर असेल तर तुम्हाला यामध्ये प्राधान्य मिळेल नंतरची पोस्ट आहे फटिंग मॅन याला याला पण दहावी पास मागितलेला आहे पण तुम्हाला फटिंगचा वन वर् एका वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे फटिंग मॅन म्हणजे तुम्हाला यामध्ये एका वर्षाचा अनुभव गरजेचा आहे याच्यात अनुभव गरजेचा आहे फटिंग मॅनमध्ये बाकी याच्यात जर अनुभव जर नसेल तर तुम्हाला प्राधान्य मिळेल नाही जर अनुभव जर असेल तर तुम्हाला यामध्ये प्राधान्य मिळेल पण फटिंग मॅनमध्ये अनुभव पाहिजेच तर आता आपण पाहिलं हे नऊ प्रकारचे पदे कुठले होते आणि त्याची पात्रता काय होती तर तर आता आपण पाहणार आहोत की याची वयोमर्यादा काय मागितली आहे तर मग तुमची वयोमर्यादा यासाठी काय असायला पाहिजे तर पहा ते ड्रायवरची पोस्ट आहे सिव्हिलियन मोटर ड्रायवर याची जी वयोमर्यादा ठरवलेली आहे ती ठरवलेली आहे अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत म्हणजे ड्रायव्हरसाठी अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत वयोमर्दा असणे गरजेचं आहे आणि एस सी एस टीला पाच वर्षे अधिक आणि ओबीसीला तीन वर्षे अधिक ओबीसी या नॉन क्रिमिनल धारक असावा आणि जे इतर पोस्टात फक्त ड्रायव्हर सोडून त्याची वयोमर्यादा ठरवली आहे ती ठरवलेली आहे अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत एस सी एस टीला पाच वर्षे अधिक आणि ओबीसीला तीन वर्षे अधिक फक्त ड्रायव्हरसाठीच अठरा ते सत्तावीस वर्ष वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे तर हा अर्ज भरताना तुम्हाला परीक्षा शुल्क पण भरावी लागेल ती परीक्षा शुल्क आहे पन्नास रुपये पन्नास रुपये तुम्हाला पोस्टल ऑर्डर किंवा डीद्वारे भरावे लागेल रेपा कोणत्या नावाने तुम्हाला पोस्टल ऑर्डर किंवा डी डी काढावं लागेल कमांडन मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मऊ एम पी या नावाने तुम्हाला डी डी किंवा पोस्टल ऑर्डर करावं लागेल तर एस सी एस शुल्क माप आहे फक्त ओपन सीला ही प शुल्क भरावे लागेल तर हा जो अर्ज आहे तुम्हाला पोस्टाने पाठवायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे ती सत्तावीस जुलै सत्तावीस जुलैपर्यंत तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचला तर सत्तावीस जुलै ही अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख आहे तर आता आपण पाहणार आहोत की हा जो अर्ज तुम्हाला कोणत्या पत्त्यावर पाठवायचा आहे तर, तर पतापा द प्रेसिडिंग ऑफिसर सिक्युरिटी नि सेल सिपर व्ही डब्ल्यू जी मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मो एम पी पंचेचाळीस चौतीस एक्केचाळीस या पत्त्यावर तुम्हाला हा अर्ज सत्तावीस जुलैपर्यंत पोचला पाहिजे अशा पद्धतीने पाठवायचा आणि हा अर्ज रजिस्टर रजिस्टर पोस्ट आणि स्पीड पोस्टनेच पाठवायचा ठीक आहे इथं म्हटलं यांनी सेंट बार रजिस्टर पो पोस्ट किंवा स्पीड पोस्ट साध्या पोस्टने पोस्ट अर्ज पाठवायचा नाही फक्त रजिस्टर किंवा स्पीड करूनच अर्ज पाठवायचा इथं पत्ता दिलेला आहे प्रत्येक पोस्टसाठी तुमची एक्झाम होणार आहे आणि याचा सिलेबस पण यामध्ये दिलेला आहे तुम्ही यामध्ये पाहू शकता सविस्तर जाहिरात लागली तर मला व्हॉट्सअपला एस एम एस करायचा मी संपूर्ण माहिती तुमच्या व्हॉट्सअपला पाठवून दे तर आता आपण जो पता पाहिला त्या पत्यावर तुमचा अर्ज सत्तावीस जुलैपर्यंत पोहोचला पाहिजे प्रकारे मिलिट्री कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मऊची संपूर्ण माहिती दिली आहे तुम्हाला या जाहिरातीबद्दल आणखी माहिती जाणून घ्यायची असेल तर मला व्हॉट्सअपला एस एम एस करायचा मी संपूर्ण माहिती तुमच्या व्हॉट्सअपला पाठवून दे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद